नमस्कार, मी नंदिनी देशपांडे। प्रथम आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत। आता आज आपण बनवणार आहोत गोड शंकरपाळी। तर याच्याकरता काय काय आपण घेणार आहोत, एक वाटी तूप, एक वाटी साखर आणि एक वाटी दूध। ही इतकी सोपी आणि छान पद्धत आहे की कधीच तुमची शंकरपाळी चुकणार नाही आणि इतक्या खुशखुशीत आणि सुंदर शंकरपाळी होतात आणि अतिशय सोपी पद्धत आहे। तर आता आपण काय करूया, गॅस लावूया पॅन खाली। आता याच्यामध्ये आपण हे एक वाटी तूप, त्याच्यानंतर एक वाटी दूध। ही जी आपण वाटी घेऊ ती मात्र आपण घेताना एकच मापाची घ्यायची आणि एक वाटी साखर। हे तिन्ही जे मिश्रण आहे हे आता आपण उकळवायला ठेवायचं। हे आता आधी आपण उकळवून, आता ह्याला उकळी आलेली आहे, याच्यात आपण एक वाटी दूध, एक वाटी साखर आणि एक वाटी तूप घातलं होतं। आता ह्याला छान उकळी आलेली आहे। आता याच्यामध्ये आपण मैदा घालायचा। तर तो मैदा घालताना असा अंदाज, साधारण जी वाटी आपण मापाला तो साधारण चार वाट्या मावतो, तरी आपण अंदाजाने ह्याच्यात आता मैदा घालायचा। आणि हा मैदा घालून हे भिजवताना हे थोडं सैलसर भिजवायचं, घट्ट भिजवायचं नाही, कारण मैदा हा नंतर थोडा फुगतो। त्यामुळे हे असं सैलसर ह्याच्यात मैदा घालून भिजवून ठेवून एक तासभर ठेवायचं आणि मग आपण कणिक जशी मळतो तसं ते परत मळून घ्यायचं। आता आपण ह्याच्यात मैदा घालूया। हा शेवटी आपण अंदाजानेच घालायचा। फक्त एक लक्षात ठेवायचं की हा मैदा घालताना आपण ते जेव्हा भिजवू तर ते फार घट्ट भिजवायचं नाही, ते सैलसरच भिजवून ठेवायचं आणि झाकून ठेवायचं। आपण याच्यात असा हा मैदा भिजवून घेऊया। आता ह्याच्यात आपण एक कणीभर मीठ टाकलेलं आहे, अगदी एक कणीभरच टाकायचं। आणि आता हे तुम्ही पाहू शकता, हे असा इतपत हा सैल मैदा आपण त्याच्यामध्ये भिजवून ठेवायचा। आता आपण हे एक तासभर झाकून ठेवूया। आपण आता हे पाहू शकता, आपलं हे पीठ चांगलं तास दीड तास भिजलंय, त्याचे आपण आता हे कणकेसारखे मळून असे छान गोल गोळे करून घेतले। त्याच्यापैकी एक गोळा घेऊन आपण पोलपाटावर ती लाटी लाटली संपूर्ण आणि त्याचे आता आपण असे हे चौकोनी तुकडे करून घेतले। आता आपण शंकरपाळी तळूया। आता हे तळताना अजून एक लक्षात ठेवायचं, हे फार पातळ लाटायचं नाही, साधारण इतपत जाड, म्हणजे ते अजून छान फुगून येतं। आता आपण हे तेल तापलेलं आहे, तळणीत टाकूया। हे इतकं सोपं प्रमाण आहे आणि कधीही ह्याची शंकरपाळी बिघडत नाही, तुम्ही नक्की करून पहा, जे तुमच्याही लक्षात येईल। खूप खुसखुशीत होता त्याच्या आणि अगदी साखरेचं याचं प्रमाण पण अगदी योग्य होतं। फक्त हे साधारण तास दीड तास भिजू द्यायचं, थोडं घट्ट वाटलं तर ते थोडस कुटून घ्यायचं आणि मग मळायचं। हे तुम्ही पाहू शकता मस्त फुललेत। हे तेल पण मध्यम आचेवर ठेवायचं, फार जास्त नाही फार कमी नाही, खूप कमी असेल तर त्या कधी कधी विरघळायची शक्यता असते, त्यामुळे मंद आचेवरच करून घ्यायचं। आता तुम्ही पाहू शकता त्या मस्त फुललेल्या आहेत, खुसखुशीत झाल्यात। आता आपण या अशा सर्व तळून घेऊया, मग मी तुम्हाला एक गार झालेली दाखवीन किती किती खुसखुशीत बनते। आता आपण हे पाहू शकता त्या खूप मस्त झालेल्या आहेत।
आता आपण पाहू शकता या अशा सर्व आपल्या मस्त शंकरपाळ्या तयार आहेत, अगदी खुसखुशीत, अजिबात तेलकट नाहीत आणि खूप सुंदर झाल्यात। तोंडात घातली की विरघळेल, तुम्ही आता हे पाहू शकता इतक्या खुसखुशीत झालेल्या आहेत हे शंकरपाळे। तुम्ही नक्की करून पहा आणि तुम्हाला नक्की आवडतील। लाईक करा आणि शेअर करा।